कुरनूर धरणाला पाणी आलं, त्या पाण्याचं जलपूजन आपल्या कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्याचे लोकप्रिय आमदार बी आर पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। या व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे लोकप्रिय नेते, राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे भावी कॅबिनेट मंत्री आदरणीय सीतारामजी म्हेत्रे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय करीम मरक, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, गोरगरिबांचा जाणता राजा शंकर मालक म्हेत्रे, आदरणीय मल्लिकार्जुन पाटील साहेब, आदरणीय शिवसेनेचे नेते आनंदजी बुकानोरे साहेब, आदरणीय कोरबू साहेब व या पंचक्रोशीतील महाविकास आघाडीचे युवक व व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते, उपस्थित माता भगिनी बंधू भगिनीनो, 22 वर्षाच्या अथक प्रयत्नातून ज्या सीतारामजी म्हेत्रे साहेबांनी या तालुक्याच्या विकासाचं ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून माझा तालुका सुजलम सुफलम झाला पाहिजे, माझ्या तालुक्यातला शेतकरी बलदंड झाला पाहिजे ही भूमिका सातत्याने शासन दरबारी मागण्या मान्य करून मांडून आमच्या तालुक्याला काही झालं तर बेहत्तर पण उजनीचं पाणी अक्कलकोटला मिळालं पाहिजे हे ध्येय उराशी बाळगलेला हा नेता म्हणजे त्यांचं नाव लोकप्रिय नेते सीतारामजी म्हेत्रे साहेब या राज्याला ओळख झाली। मित्रांनो, 1998 साली या तालुक्याचा लोकप्रिय आमदार म्हणून या तालुक्यातल्या जनतेने तुम्ही आम्ही सर्वांनी सीतारामजी म्हेत्रे साहेबांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप मारून सीतारामजी म्हेत्रे साहेबाला विधानसभेमध्ये पाठवलं आणि या तालुक्याचा आमदार म्हणून सीतारामजी म्हेत्रे साहेब अक्कलकोटमध्ये फिरत असताना या तालुक्यातल्या मध्ये काय अडीअडचणी जाणून घेण्यासाठी या तालुक्यामध्ये ज्या वेळेला फेरफटका मारत असताना सीतारामजी म्हेत्रे साहेबांनी गाडीमध्ये बसून जात असताना त्यावेळेला आमच्या तालुक्यामध्ये टँकर चालू होतं, टँकर चालू होते म्हणजे प्रत्येक गावाला टँकरनं पाणी दिलं जात होतं, एकीकडे दुष्काळी पट्टा म्हणून तालुक्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात होतं। तर त्या सीतारामजी म्हेत्रे साहेबांनी या भागामध्ये हरित क्रांतीचं स्वप्न साकारलं आणि सीतारामजी म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हरित क्रांती झाली आणि सीतारामजी म्हेत्रे साहेबांनी एकच स्वप्न बघितलं ते उजनीचं पाणी जोपर्यंत कुरनूर धरणात येत नाही तोपर्यंत मी आमदार झालो असं मी स्वतः म्हणणार नाही। सीतारामजी म्हेत्रे साहेबांनी 22 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये उजनी धरणातून जे कुरनूर धरणाला पाणी आलं ते जे जे बी निधी सीतारामजी म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा हे परवा आलेले अक्कलकोटला फसानीस फडणवीस त्यांनी सांगितलं अक्कलकोट मध्ये की या तालुक्यामध्ये आदरणीय अफजलपूरचे आमदार यमय पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांचं स्वागत जोरदार करून त्यांचं स्वागत करावं। आदरणीय फडणवीस साहेब अक्कलकोटला आले होते आणि त्यांनी अक्कलकोटच्या भाषणामध्ये सांगितलं की सीतारामजी म्हेत्रे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असाल महाविकास आघाडी असाल अक्कलकोटची जी एकरूपसा सिंचनची योजना होती ती योजना 27 वर्ष बंद होती म्हणून सांगितलं त्यांनी 27 वर्ष। फडणवीस साहेब त्या योजनेचा काळ 27 वर्षाचा आहे आणि तुम्ही बंद होते कसे का सांगताय हे खोटं बोल पण रेटून बोल सांग म्हणणारी ही औलाद आहे भाजपचे। मित्रांनो, त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे अक्कलकोट मध्ये जर त्या 51 गावाला जर पाण्याचा लाभ पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याचा आमदार सीतारामजी म्हेत्रे पाहिजे तरच तुमच्या या अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणापासून जे 51 गावाला पाणी मिळणार आहे। मित्रांनो, आज सीतारामजी म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून 8 एकर स्लॅब रद्द झाला। 8 एकर स्लॅब रद्द म्हणजे काय, जर एखाद्या शेतकऱ्याला जर 50 एकर जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला 8 एकर जमीन शासन घेणार होत आणि 42 एकर जमीन हे सरकार घेणार होत, हे तुमच्या वाडवल्याची इस्टेट कुणी वाचवली ते लोकनेते लक्ष्मीपुत्र सीताराम म्हेत्रे साहेबांनी वाचवली। मित्रांनो, म्हणून येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आमदार कसा असावा तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी नेऊन शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणारा, या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेला
कुरनूर धरण पूर्ण झालं आणि कुरनूर धरण पूर्ण होत असताना या तालुक्यातल्या जनतेने सांगितलं, साहेब आता तुम्हीच सर्व आम्ही जे जे काम तुम्हाला सांगितले ते काम पूर्णत्वास गेले, कुरनूर धरण पूर्ण झालं आणि कुरनूर धरण पूर्ण होत असताना आम्हाला उजनीचं पाणी पाहिजे. सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी जिद्द बाळगून आज उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी पाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर ऊस लावायचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि शेतकऱ्याला वाटू लागलं की आमचा देखील तालुका बारामती सारखा झाला पाहिजे, आमचा देखील तालुका अकलूज सारखा झाला पाहिजे. ज्या ज्या वेळेला सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांकडे या भागातल्या या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी गेलं आणि म्हेत्रे साहेबाला सांगितलं, साहेब तुम्ही पाणी आणलंय आता कारखाना कुठं ऊस घालायला, सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी दुधनी पासून मुंबईपर्यंत इस्टेट घाण ठेवली आणि तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी मातोश्रीची उभारणी केली वृद्धेवाडीच्या माळरावर. सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी या तालुक्यासाठी कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्याचं भलं व्हायला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे ही भूमिका सातत्याने त्यांनी मांडली आणि या तालुक्यातल्या बड्या नेत्यांनी सांगितलं सिद्धाराम म्हेत्रेंनी 22 वर्ष काय केलं. अहो साहेब तुमच्या शेतात पाणी कोणामुळे गेलं, सिद्धाराम म्हेत्रेमुळे गेलं हे कुणालाही सांगता विचारणार विचारता मित्रांनो. आज म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून शंकर मालक म्हेत्रे असतील किंवा म्हेत्रे साहेब असतील, ज्या वेळेला सिद्धारामजी म्हेत्रे साहेब या तालुक्याचे आमदार होते, राज्याचे गृहराज्यमंत्री होते, त्यावेळेला सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी एक स्वप्न बघितलेलं होतं की मी मंत्री झाल्यानंतर, मी पोलीस खात्याचा मंत्री झाल्यानंतर माझ्या तालुक्यातले हजारो पोलीस भरती झाले पाहिजे. पण सातली गप्पा म्हेत्रे साहेबांनी ज्या वेळेला त्यांनी मंत्री पदावर पाय उतार झाले त्यावेळेला म्हेत्रे साहेबांना घरी बोलवलं की सिद्धाराम म्हेत्रे तू आमदार झाला मंत्री झाला माझ्या तालुक्यातल्या किती पोलिसाची भरती केला. सिद्धाराम म्हेत्रेची मान झुकली आणि म्हेत्रे साहेबांनी विचारलं की साहेब मी मंत्रीपदाच्या कार्यकिर्दीमध्ये माझ्या तालुक्याचा विचार केला नाही, माझ्या भागाचा विचार केला नाही, संबंध महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केलो आणि माझा तालुका मागं पडला. म्हणून सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी आणि शंकर मालकांनी बैठक आयोजित केली, सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या तालुक्यातले 7000 पोलीस भरती झाले. तर आमदार कसा असावा, 7000 पोलीस भरती करणारा आमदार सिद्धाराम म्हेत्रे साहेबासारखा असावा, अक्कलकोट तालुक्याला पाणी देणारा आमदार सिद्धाराम म्हेत्रे साहेबासारखा असावा, अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्याची जमीन वाचवणारा आमदार सिद्धाराम म्हेत्रे साहेबासारखा असावा. मित्रांनो मी चप्पल गावचा युवक आहे, या भागाचा युवक आहे, मला वाटतंय लोकसभेच्या माध्यमातून चप्पलगाव मतदारसंघाचा हाबडा कसा असता मी दाखवून दिलेला आहे. अजून माझ्या माहितीप्रमाणे तुमचा भाग पेटून उठलेला नाही. ज्या तालुक्यातला आमदार त्या मतदारसंघामध्ये आहे त्या आमदाराचं गाव माझं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे, पण आमच्या भागातले जनता आमच्या भागातला शेतकरी सुज्ञ आहे आणि त्या शेतकऱ्याला कळून चुकलेलं आहे की आता या तालुक्याला सिद्धाराम म्हेत्रेशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रणिती शिंदेच्या माध्यमातून या आमच्या चप्पलगाव मतदारसंघामधून 2650 निलामी दिलेला आहे. आज तुम्हाला सर्वांच्या साक्षीने शब्द देतो, चप्पलगाव मतदारसंघातून 4000 पुढे काँग्रेसला लीड देऊ, निश्चितपणे आम्ही या भागाचा युवक म्हणून तुम्हाला शब्द देतो. पण तुमच्याकडनं आम्हाला शब्द पाहिजे, तुमच्या भागातले आमदार सिद्धारामजी म्हेत्रे साहेबाला तुम्ही लीड किती देणार, कारण ज्या ज्या वेळेला या तालुक्यातील सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी त्यांच्या लेकराबाळाचा विचार केला नाही, परिवाराचा विचार केला नाही, या तालुक्यातली जनता हीच माझी लेकर, या तालुक्यातली जनता हीच माझे आई वडील, म्हणून सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी या तालुक्यासाठी हरित क्रांतीचं स्वप्न बघून आज तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर लक्ष्मीपुत्र सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी केलं. काय काय लोकांनी सांगितलं कुरनूर धरण कोणी पूर्ण केलंय, काय काय लोकांनी सांगितलं उजनीचं पाणी आम्ही आणलंय, ही शेजाऱ्याचं पोरगं माझं म्हणून सांगणारी ही अवलाद आहे मित्रांनो. म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती करून सांगायचं आहे, या तालुक्यातून ज्या सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं कल्याण केलं, आज कुरनूर धरून 22 गावं असतील, कुरनूर धरून 51 गावं असतील, या 51 गावाला जर पाणी पाहिजे असेल तर सिद्धाराम म्हेत्रेच आमदार पाहिजे. 51 गावाला पाणी पाहिजे असेल तर सिद्धाराम म्हेत्रेच आमदार पाहिजे मित्रांनो. त्यासाठी शेतकऱ्याला माझी विनंती आहे, अटल ते होऊ दे, सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांना निवडून आणणं गरजेचं आहे, कारण या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं उद्धव साहेबाचं शरदचंद्रजी पवार साहेबाचं
काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आहे, त्यासाठी या तालुक्याचा आमदार सिद्धाराम म्हेत्रे होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री सिद्धाराम म्हेत्रे असतील किंवा कॅबिनेट मंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब असतील। त्यासाठी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याच्या विकासाचं धोरण ज्या सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांना आखलं म्हणून आज या तालुक्यामध्ये एक कारखाना असताना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब एकच कारखाना आहे, त्या कारखान्याला ऊस आमचा जात नाही कारण ते 2500-3000 क्रशिंग करते कारखाना, की तालुक्यामध्ये 15-20 हजार टन दररोज ऊस गाळत झालं पाहिजे। सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी स्वर्गीय भगवानराव शिंदेंनी बैठक आयोजित केली आणि तुमच्या पाठीमागे जे दिसणारा मातोश्री कारखाना आहे हे तुमच्या हितासाठी काढला आणि तुमच्या शेतकऱ्याचा ऊस बांधावर पडत होता पण रुद्रेवाडीच्या मारणावर मातोश्री शुगरची उभारणी करून सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं। मित्रांनो काय काय लोकांनी सांगितलं, सिद्धाराम म्हेत्रे ऊसाचं बिल दिलं नाही, अरे काय भेटतं बिल दिलं आम्ही हे तर सांग की ज्या सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनी 4-4 बँकेमध्ये 5-5 बँकेमध्ये फाईल कारखान्याच्या लोनसाठी गेले तिथं तुम्ही भाजपची नीच आणि गद्दार अवलाद प्रत्येक ठिकाणी सांगता की सिद्धाराम म्हेत्रे लोन देऊ नका, पण सिद्धाराम म्हेत्रे संपत नसतो मित्रांनो। ज्या शेतकऱ्यांना सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांच्या कारखान्याला किंवा गोकुळ शुगरला किंवा सिद्धेश्वरला त्या कारखान्याला ऊस घातला तो शेतकरी संपला मित्रांनो, कारण हे सरकार असं आहे की कारखाने कोणाचे आहेत तर काँग्रेस राष्ट्रवादी वाल्याचे आहेत, तर त्या कारखान्याचा चेअरमन कोण आहे, आमदार असेल किंवा माजी आमदार असेल यांना संपवण्याचा डाव हे भाजप सरकार बघितलेला आहे, पण कारखान्याच्या चेअरमनला संपवता संपवता मात्र शेतकरी संपला मित्रांनो। सिद्धाराम म्हेत्रेचा ना दोष, ना काडाणी साहेबाचा दोष किंवा ना बबुरवन मानेचा दोष, ना दत्ता शिंदेचा दोष, हा कारखान्याच्या चेअरमनला कोणालाही वाटत नाही की माझ्या कारखान्यासमोर यावं आणि आंदोलन करावं, मला 4 शिव्या द्यावं, त्यांना वाटत नाही का माझ्या कारखाना सुजलाम चपलम झालं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, तुमच्या आमच्या ऊस शेतावरला बांधावरचा ऊस त्यांनी गाळून आणला। आज मला माहित आहे म्हेत्रे साहेब या तालुक्यामध्ये 4 कारखाने आहेत, 5वा आपला कारखाना आहे, पण 265 जातीचा ऊस घेऊन जाणारा हा एकच कारखाना आहे तो मातोश्री लक्ष्मी शुगर आहे। तर ऊसाची एकवेरी किती आहे, 5.5-6 आहे, एका टनाला 60-70 किलो साखर पडते म्हेत्रे साहेबाला तुम्ही बिल मागता 27 पण म्हेत्रे साहेबांनी जीत आले नाही, म्हेत्रे साहेबांनी शब्द दिला माझ्या तालुक्याला माझ्या तालुक्याच्या शेतकऱ्याला, पहिला पहिले रुपयाना रुपया तुमचं देणार म्हणजे देणार हे शब्द परवाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेला। काय काय लोकांनी सांगितलं, 1996 साली एकरूपसा सिंचन योजना स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानोड्यांनी मंजूर केली, पण मला त्या गोष्टीचे केव्हा येते मित्रांनो, हे ज्या भाजपच्या फेसबुक व्हॉट्सअपच्या जे किडा वळवते मी त्यांना सांगा तुम्ही, ज्या बाबासाहेब तानवड्यांना एकरूपसा सिंचन योजना मंजूर केली त्याच बाबासाहेब तानवड्याचा फडणवीस साहेब आल्यानंतर त्यांच्या बॅनरवर फोटो नव्हता, त्या भाजपच्या युवा कार्यकर्त्याला सांगा शेवटी बापाला बापच म्हणलं पाहिजे, पोराला पोरलाच म्हणलं पाहिजे, असं या मताचा मी आहे। म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे, या भागातल्या शेतकऱ्याला विनंती करण्यासाठी मी चप्पळगाव मतदारसंघ होतो आपल्या मतदारसंघामध्ये आलेला मित्रांनो, कारण म्हेत्रे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याच्या विकासासाठी ना जात बघितली ना पात बघितली, म्हेत्रे साहेबांकडे सर्व जाती धर्माचे लोक चालतात, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, मराठा असेल, कुठल्याही जातीचा लिंगायत असेल, पण पुढच्या पार्टीमध्ये तसं काय होताना दिसत नाही। तुम्हाला तालुक्यातल्या लोकांना अनुभव आलेला आहे, आले का नाही, म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेला विधानसभेची पेटी फुटल त्यावेळेला शंकर म्हेत्रेचा आवाज काय आहे, शंकर मालकाचा हावडा कसा असतंय या भागातल्या लोकांनी तुम्ही दाखवून द्यावं, आवड्याचा आजच्या कार्यक्रमाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं वाढलेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।